भाजपला त्यांनी हा इशारा दिलाय. भरती आहे तर ओहोटी आहे हे भाजपनं लक्षात घ्यावं असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपला इशारा दिलाय. तर आमच्या वाटेला गेलात म्हणून मुख्यमंत्री पद गेलं असं सांगत उद्धव ठाकरेंनाही टोला लगावलाय. मनसेच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्त ठाण्यामध्ये मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी महापालिका निवडणुकीत जोमानं कामाला लागा असं सांगत आपली सत्ता येणार राज ठाकरेंनी व्यक्त केला. 60-65 वर्ष राज्य केलं त्या पक्षाची अवस्था बघा. आणि भरतीनंतर ओटी आणि ओटीनंतर भरती या गोष्टी होतातच, नैसर्गिक आहेत. भारतीय जनता पक्षानेही लक्षात ठेवलं पाहिजे आज भरती चालू आहे, ओटी येणार, ओटी येऊ शकते, नैसर्गिक आहे ती गोष्ट, कोणी थांबवू नाही शकत ती. अयोध्येला मला बोलवलं तिकडे, विरोध करणारे कोण? हिंदुत्ववादीच. आणि मला ते कळलं होतं आतलं राजकारण काय चाललंय ते मला समजलं होतं. आणि म्हणून मी त्यावेळेला तुम्ही सांगितलं की आत्ता नको, तुरंत नको, ह्यांना काय करायचं करू देत. पण ज्यांनी हे सगळं केलं त्यांचं पुढे काय झालं? मग हे असंच असतं, म्हणून आपल्या वाट्याला जायचं नाही कोणी. निवडणुका होऊ देत महानगरपालिकेच्या, आपण महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये असणार म्हणजे असणार. ही जनता सगळी तमाम जनता यांना विटलेली आहे, या सगळ्या लोकांना विटलेली आहे. यांच्या तमाशे जे चालू आहेत ना रोजच्या रोज, या सगळ्यांना विटलेली आहे ती. सह्याद्रीची उंची म्हणजे 24